प्रोसिजर कायद्याने ठरवून दिलेली आहे, त्यामध्ये कंट्रोल सॅम्पल आणि प्रत्यक्षात आवाज जर कुठल्या डीजे असेल किंवा जो निश्चित काल मर्यादा ठरवून दिली त्यापेक्षा असेल तर त्याचा पंचनामा करून त्याचे सॅम्पल हे नॉईज लेवल मीटरवर घ्यावे लागतात। त्यानंतर संबंधित जे काही मंडळ असेल किंवा जो डीजे मालक असेल किंवा चालक असेल यांना एक नोटीस द्यावी लागते की ज्या ठिकाणी उल्लंघन झाल्याचं आढळून आलेलं आहे, आणि सदर व्यक्तींना 60 दिवसांचा कालावधी द्यावा लागतो त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी, आणि त्यांचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यामध्ये खटला न्यायालयात पाठवायचा किंवा कसे याबाबत निर्णय घेतात। तर आता काल ज्या काही मिरवणुका जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी कंट्रोल सॅम्पल असेल किंवा प्रत्यक्षात आवाजाचा जो नमुना घेण्यात आलेला आहे तीव्रतेचा, त्यामध्ये आता नोटीसेस इश्यू केल्या जातील आणि संबंधित लोकांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाईल। आता जिल्ह्यामध्ये काल 42 मिरवणुका राजारामपुरीच्या हद्दीमध्ये आगमनाच्या होत्या, त्यापैकी 36 मंडळ सहभागी झालेले होते, त्यामध्ये 36 च्या 36 मंडळांनी डीजे लावलेला आहे, तर त्या ठिकाणी 100% नॉईज लेवल मीटरने तीव्रता घेण्यात आलेली आहे। तर यामध्ये जर तीव्रता ही 65 डेसिबल पेक्षा अधिक असेल तर त्यामध्ये सर्व मंडळांना नोटीसेस दिल्या जातील आणि डीजे मालकांना त्या नोंदी आता आम्ही नोटीस आणि जी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगू शकतो। आपल्याला माहित आहे तर मी सांगणं उचित नाही। यापूर्वी साधारण 20 ते 22 गुन्हे ध्वनी प्रदूषण अधिनियमा अंतर्गत दाखल झालेले आहेत। यापूर्वी देखील आकडेवारी आम्ही दिलेली आहे 5 वर्षातील गणेशोत्सव काळात दाखल गुन्ह्यांची, परंतु या वर्षी कदाचित त्यामध्ये वाढ होऊ शकते। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। आता घरगुती वापराचे गॅस सिलेंडर असतील किंवा व्यावसायिक वापराचे सिलेंडर असतील, पुरवठा विभागाने त्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे। पुरवठा विभागाला देखील आम्ही कळवू, यापुढे त्यांनी देखील त्यांचा स्टाफ डिप्लॉय केला पाहिजे आणि ते जर धोकादायक असतील तर त्यामध्ये त्यांनी देखील कारवाई करणं अपेक्षित। आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब